आत्महत्या केलेल्या युवतीचे परस्पर अंत्यसंस्कार। निप्पाणी शहरापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटरवर असणाऱ्या यमगरणी तालुका निप्पाणी गावामध्ये 14 तारखेला नाट्यमय घडामोडी घडून 12 तारखेला दफन केलेला मृतदेह बाहेर काढून सर्व साक्षीदारांच्या समोर शवविच्छेदन करून नातेवाईकांना परत सुपूर्द केला। घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार यमगरणी तालुका निप्पाणी येथील तरुणीने आत्महत्या केल्याच्या घटनेची माहिती पोलिसांना न देताच तिचे परस्पर दफन केले होते। त्यामुळे रविवारी तारीख 14 रोजी प्रभारी प्रांताधिकारी प्रवीण जैन व पोलिसांनी दफन केलेला मृतदेह बाहेर काढून रीतसर पंचनामा केला। यावेळी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले। या संदर्भात पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुमारी वनश्री लक्ष्मण आंबी वय 19 या तरुणीने अभ्यास करणे व पुढील शिक्षण घेणे जमत नसल्याचे नैराश्य होऊन आपल्या ओढणीने गळफास लावून घेतला होता। या दरम्यान कुटुंबियांनी याची माहिती पोलिसांना न देता परस्पर मृतदेह दफन केला होता। श्री बश्वेश्वर चौक पोलिसांनी घटनेची माहिती समजताच त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयास माहिती दिली। तारीख 14 रोजी प्रभारी प्रांताधिकारी प्रवीण जैन, पोलीस उपनिरीक्षक अनिता राठोड यांच्या उपस्थितीत पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला। घटनास्थळी निप्पाणी प्रभारी CPI IS गुरुनाथ बश्वेश्वर चौक पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक अनिता राठोड, हवालदार SM सनदी, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शीतल कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा करून शवविच्छेदन केले। जागतिक महामारीनंतर आत्ताच मागील महिन्यापासून सर्व शाळा महाविद्यालये चालू झाली आहेत। सदरची युवती कुमारी वनश्री लक्ष्मण आंबी वय 19 ही महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत होती। थोडे दिवस महाविद्यालयात गेल्यानंतर तिला अभ्यासाचा ताण येऊन पुढील बाबींसाठी अडचण येईल या भावनेतून आपल्या राहत्या घरी येऊन ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती। घरातील सर्व जुन्या जाणत्या मंडळींनी व नातेवाईकांनी आपापसात चर्चा करून मृतदेह दिनांक 12 रोजी दफन केला होता। आत्महत्येचे प्रकरण असल्यामुळे पोलिसांना कोणत्याही प्रकारची माहिती न देता परस्पर दफन केलेला मृतदेह आज सर्व पंचांच्या साक्षीने परत बाहेर काढून शवविच्छेदन करून अंत्यसंस्कार करण्यात आले। या प्रकरणाची पुढील तपास पोलीस अधिकारी करत आहेत।